मोठी जैवविविधता. कोकण हा असा भाग आहे की जगातल्या जैवविविधतेमध्ये कोकणाचा 8वा नंबर लागतो. महाराष्ट्रात येत होतं, स्वराज्यात येत होतं, आणि इथल्या मिठागरातल्या किंवा मिठागर शेतकऱ्यांना नुकसान होत होतं. सनातनी विचारधारेची लोक या दोन्ही शिवछत्रपतींना देवत्व बहाल करण्यासाठी सगळ्यात पहिले धावत आहेत. हा खरा तर काळाने, मराठांच्या पराक्रमाने आणि शौर्याने हा घेतलेला एक प्रकारचा सूड म्हणावा लागेल आपल्याला. राणीचं, मल्लम्मा राणीला ज्यावेळी बाळासकट त्यावेळी त्यांनी पाहिलं, त्यावेळी ते संस्थान त्यांनी ते परत गेलं. सर्वांना सप्रेम जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे आणि जय भीम. आज संभाजी ब्रिगेड रत्नागिरी जिल्हा आयोजित जे 19 फेब्रुवारीची शिवजयंती आहे, या व्याख्यानमालेत मला बोलायची संधी मिळते. तेही आजच्या पवित्र अशा आणि मंगल दिवशी, ज्या दिवशी लोकहितवादी आणि स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांचा जन्म झाला. मराठ्यांचा कुलोत्पन्न, त्यानंतर बहुजन प्रतिपालक कुळवाडीभूषण, लोकहितवादी राजा ज्याने संघर्ष आणि नवनिर्मिती ह्या दोन्ही गोष्टींची सांगड घातली आणि स्वराज्याची निर्मिती केली. संघर्ष ह्या की तो काळ असा होता की अनेक परकीय आक्रमणं आपल्यावरती होत होती. आपला जो वाद होता, अनेक स्वराज्यातील इतर सेनापती होते, ते अनेकांची चाकरी करण्यात व्यस्त होते. तो संघर्ष हा परकीयांसोबत होता आणि आपल्या लोकांशी होता, हा संघर्ष चालू होता. आणि ह्या संघर्षासोबतच नवनिर्मिती त्यांनी केली, ती म्हणजे आपल्या रयतेचं स्वतःचं स्वराज्य. आणि या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये अनेक गडकिल्ले उभारले, मुलकाची निर्मिती केली, रयतेसाठी नवीन कायदे केले, सुजत एक सुस्वराज्य आणि सुव्यवस्था निर्माण केली. आणि हे निर्माण करत असताना अनेक नवनिर्मिती केली, ज्याच्यामध्ये मराठा साम्राज्याचं आरमार हे जगाने दखल घेतली. एवढं मोठं आरमार हे शिवाजी महाराजांची नवनिर्मिती होती. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सर्व जो काही नवनिर्मिती आणि संघर्षाचा इतिहास आहे, हा अनेकांना माहिती आहे. आजचा दिवस आहे, या आजच्या दिवशी मी शिवछत्रपती लोकहितवादी कुळवाडी भूषण, शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याचा वारसा चालवणारे पराक्रमी, शूर, विविध भाषातज्ज्ञ आणि सोबतच आपल्या या आपल्या कमी वयामध्ये अनेक लढ्या जिंकलेले स्वराज्याचे धाकले धनी शिवछत्रपती संभाजी महाराज, या दोन्ही संभाजी महाराजांना, या दोन्ही छत्रपतींना मी वंदन करून या भाषणाला सुरुवात करतो. आज आपण ज्या भूमीमध्ये उभे आहोत, ती भूमी गाजवली आहे ती तुळजी आंग्रेंनी. गोविंदगड असेल, गोपाळगड असेल, सुवर्णदुर्ग असेल, विजयदुर्ग असेल, ही आरमाराची स्थापना आणि या आरमाराच्या स्थापनेसोबत ज्या लढाया केल्या, त्या तुळजी आंग्रेंनी हा जो आपला परिसर आहे हा प्रचंड गाजवला. आणि त्यांच्या स्मृतीचं आजच्या दिवशी कुठेतरी स्मरण व्हावं म्हणून त्यांची स्मृती तुम्हाला उल्लेखतो आणि त्यांच्या पराक्रमाला अभिवादन करतो. आपला सह्याद्री आणि कोकण हा जो पट्टा आहे, या पट्ट्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती हाच होता. आणि शेतीनंतर जर दुसरं कोणतं काम करत असतील तर इथली जी मंडळी होती पूर्वातली पूर्व, ती सर्व शिवकालीन मराठ्यांच्या सैन्यात काम करायची. हा जो वारसा आहे शिवकालीन सैन्यामध्ये काम करण्याचा, हा त्यानंतरही आपल्या अनेक मंडळींनी देशाच्या सैन्यामध्ये, जसं मराठी इन्फंट्री असेल, बॉम्बे इंजिनिअरिंग असेल, अशा सैन्याच्या विविध तुकड्यांमधून काम करून वारसा चालवला लढण्याचा. त्यात अनेकांना बलिदान आलं, एक हौतात्म्य अनेकांनी स्वीकारलं, त्या सर्वांना आज आपण इथे आठवलं पाहिजे, कारण का त्यांनी हा मराठा साम्राज्याचा कुठेतरी वारसा चालवलेला होता. या सर्व नंतर आज आपण शिवजयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड रत्नागिरी, त्यानंतर अनेक बहुजन चळवळीतील काही कार्यकर्ते उपस्थित, शिवप्रेमी आणि व्यासपीठ, आदरणीय व्यासपीठ
सोबत मराठा समाजातील काही ज्येष्ठ मंडळी या सगळ्यांना मी नमस्कार करतो आणि ज्या विषयासाठी मला इथे बोलवलंय त्या विषयाकडे वळतो. संभाजी, गेले काही वर्ष मी कोकणात पर्यावरण, सामाजिक, राजकीय अशा वेगवेगळ्या चळवळींमध्ये जवळून काम करतोय. संभाजी ब्रिगेड रत्नागिरी यांच्या वैचारिक आणि सामाजिक भूमिकेशी मी जोडलेला आहे. आता संभाजी ब्रिगेडचं जे काम आहे ते अनेकांना माहिती आहे की त्यांनी इतिहासाची जे सत्य समोर आणलं, पण समकालीन चिकित्सा इतिहासाची केली, सत्य समोर आणलं, सोबतच आत्ता जे करत आहेत ते म्हणजे नवे विचार आणि नवी दिशा, ज्याच्यामध्ये रोजगाराभिमुख आणि उद्योग यावर आधारित नवीन संघटन राज्यभर उभं राहते. याची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यात ही होत आहे. आता हा सर्व संभाजी ब्रिगेड आणि या सर्व संघटनेचं आपण स्वरूप सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. आज जी जयंती आहे ती शिवछत्रपती शिवाजी महाराज व यांची, तसेच छत्रपती संभाजी महाराज, ही जी दोन मंडळी आहेत किंवा हे आपले जे दोन स्वराज्याला लाभलेले छत्रपती आहेत, यांना अनेक मंडळी देवत्व बहाल करू पाहत आहेत. माझ्यासाठी ही माणसं आहेत, अगदी सामान्य माणसं. ती सामान्य म्हणून जन्माला आली, आपल्यासारखी जन्माला आली, पण त्यांनी उभं केलेलं जे काम होतं ते अतिशय असामान्य होतं. त्यांची जी नीतिमत्ता होती, लोकहितासाठी केलेलं त्यांनी काम होतं आणि या सर्वातून त्यांनी जे स्वराज्य निर्मिलं ते असामान्य होतं. आता जे जो प्रयत्न चालू आहे तो म्हणजे यांना देवत्व बहाल करण्याचा प्रयत्न चालू आहे. एकदा का या शिवछत्रपतींना देवत्व बहाल झालं की यांच्या पूजा चालू होतील, त्यांच्या आरत्या चालू होतील आणि नंतर यांची मंदिरं बांधली जातील. आता मंदिरं बांधली की कोणाची पोटे भरतील हे आपल्या सगळ्या बहुजन आणि मराठा समाजाने सर्वात आधी लक्षात घेतलं पाहिजे की यांची जर मंदिरं उभी राहिली तर पोटं कोणती भरली जाणार आहे. म्हणून यांनी हे माणूस म्हणून जन्माला आले आणि त्यांनी काम हे असामान्य केलं. आपल्याला जो वारसा चालवायचा आहे तो ह्या असामान्यतेचा चालवायचा आहे, त्याच्या पराक्रमाचा चालवायचा आहे. आज शिवछत्रपतींना ज्यावेळी राज्याभिषेक होता शिवछत्रपतींचा, त्यावेळी एका शूद्राचा राज्याभिषेक करता येणार नाही म्हणून अनेक सनातनी मंडळींनी त्याला विरोध केला. आणि गमतीचा भाग असा आहे की आज ह्याच सनातनी विचारधारेची लोक ह्या दोन्ही शिवछत्रपतींना देवत्व बहाल करण्यासाठी सगळ्यात पहिले धावत आहेत. हा खरा तर काळाने, मराठांच्या पराक्रमाने आणि शौर्याने हा घेतलेला एक प्रकारचा सूड म्हणावा लागेल आपल्याला, की त्यांना आज जे शिवछत्रपतींच्या पराक्रमाला नाकारत होते आज ते लोकच त्यांना देवत्व बहाल करण्यासाठी धावत आहेत. हा जो आपण जो छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत हे अतिशय संवेदनशील म्हणावे लागतील, कारण एवढ्या डोळसपणे आपल्या प्रजेच्या हितासाठी, रयतेच्या कल्याणासाठी, शेतकऱ्यांसाठी जे सूक्ष्म पद्धतीने आज्ञापत्र काढतात, कायदे बनवतात, हा अतिशय सूक्ष्म पद्धतीने विचार करणारा संवेदनशील राजा म्हणावा लागेल. कारण का, ज्या एक शिवाजी महाराज जो आपला सखा तानाजी मालुसरे याला हौतात्म्य ज्यावेळी भेटतं त्यावेळी गहिवरून रडणारा राजा होता, तसेच बेळवाडी म्हणून एक संस्थान होतं, ते संस्थान जिंकल्यानंतर मल्लम्मा नावाच्या राणीचं, मल्लम्मा राणीला ज्यावेळी बाळासकट त्यावेळी त्यांनी पाहिलं त्यावेळी ते संस्थान त्यांनी ते परत केलं, सोबतच तिच्या बाळाला आपल्या मांडीवर घेऊन दूध भात भरवलं. हा असा संवेदनशील राजा होता. विरोधकाचं क्षेत्र पूर्ण पादाक्रांत केलेलं असताना ते परत देऊन त्याच्या बाळाला मांडीवर घेऊन दूध भात भरवणारा हा आपला राजा होता. आणि कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाने तिला तिच्या माघारी पाठवणारा हा आपला संवेदनशील राजा होता. जगात अनेकांनी मोठे शूर लढलेले, वेगवेगळे भूभाग जिंकलेले शूरवीर असे सत्ताधारी प्रशासक पाहिले आहेत,
पण जगातल्या इतिहासामध्ये हा एकमेव राजा आहे की ज्याने एकदाही आपल्या राजदरबारात एकही नर्तिका नाचवली नव्हती। हे सगळ्यात मोठं वेगळेपण आहे। जगाच्या इतिहासात हा तुम्हाला कुठेही संदर्भ भेटणार नाही की कोणता राजा विलासी किंवा कोणत्या नर्तिकेच्या नादाला लागला नव्हता। फक्त जगाच्या इतिहासात फक्त शिवाजी महाराज हा एकमेव राजा होता की ज्याने आपल्या राजदरबारी कोणतीही नर्तिका नाचवली नव्हती। शिवछत्रपती शिवरायांनी कोकण या भूभागाचं विशेष महत्व, पर्यावरण, निसर्ग यातील भूभागाची जी काही रचना आहे याचा प्रचंड अभ्यास केला होता। या अभ्यासातूनच त्यांनी आपली जी राजधानी होती ती रायगड इथे स्थापन करायची ठरवली होती। आता रायगडच का, तर जो आपण हा भाग रायगड आहे हा मुळातच सह्याद्री देतो आणि जी गनिमी कावा ही जी पद्धत म्हटली जाते ज्याचे शिवकालीन संदर्भ असे आहेत की गनिमी कावा ही जी पद्धत आलेली आहे तीच मुळात सह्याद्रीच्या डोंगर रांगातील रचना वाटा आणि त्यातील चकवे यातून आलेली आहे। त्यामुळे शिवाजी महाराजांनी जी राजधानी बनवली ती रायगडमध्ये बनवली। या भागाचा त्यांनी प्रचंड अभ्यास केला। जसं की या भागात सर्वाधिक दोन गोष्टी होत्या, ते म्हणजे एक भाग हा सुरू होत होतो खलाटीमधून ते वलाटीपर्यंत, म्हणजे सह्याद्रीपासून हा जो कोकण हा भाग सुरू होतो तो खाली खाडीपर्यंत सुरू होतो। त्यातील सह्याद्री हा भाग लपण्यासाठी अतिशय सोपा की जिथे शत्रूला आपण सापडणं अतिशय कठीण आहे, आणि दुसराच कोकणातला असा भाग की ज्याच्यावरून व्यापार अतिशय सुलभतेने होतो तो म्हणजे समुद्र किनारपट्टीचा। म्हणून त्यांनी राजधानी उभी केली ती पण कोकणातल्या रायगडमध्ये उभी केली आणि देशातलं म्हणण्यापेक्षा जगातलं तत्कालीन सगळ्यात मोठं आरमार उभं केलं तेही कोकण किनारपट्टीवरती उभं केलं। ज्या आरमाराची भीती ही पोर्तुगीजांपासून इंग्रजांपर्यंत अनेकांना होती, त्यांना अनेकांना आश्चर्य होतं की ह्या कमी रिसोर्सेसमध्ये एवढ्या अल्पल्प पैशा कमी पैशामध्ये अशा प्रकारचा आरमार उभंच कसं राहू शकतो। याचा प्रचंड अभ्यास हा तत्कालीन परकीय आक्रमण करणाऱ्या लोकांनी केला होता। आता यातील गंमत अशी आहे की ह्या आरमाराचा अभ्यास शिवाजी महाराजांनी केला म्हणजे उभं करत असताना यातील पर्यावरणीय किंवा भूगर्भीय संदर्भ त्यांनी भरपूर लक्षात घेतले होते। किनारपट्टीवरती जे काही किल्ले होते त्या आधी मुळात हेटाळणी आणि जे काही टेळणी बुरुज होती ती सगळी पादाक्रांत केली, ती मिळवली आणि त्याच्यामध्ये अनेक बदल केले। जसं की आज तुम्ही किनारपट्टीवरच्या कोणत्याही किल्ल्यामध्ये गेलात तर त्यापैकी क्वचितच किल्ले हे शिवाजी महाराजांनी बांधलेत, पण त्या किल्ल्यांमधले सर्व बदल हे शिवाजी महाराजांनी केलेले आहेत। जसं की तुम्ही आज कोकण किनारपट्टीवरच्या कोणत्याही किल्ल्यामध्ये गेलात तर त्याला तुम्हाला गोमुखाचं मुख भेटेल, जो प्रवेशद्वार आहे ते गोमुखाचा आहे, जो एक गनिमी काव्याचा भाग आहे। जसं की तुम्ही ज्यावेळी त्या किल्ल्यामध्ये प्रवेश करता त्यावेळी शत्रूला माहितीच पडत नाही की किल्ल्याचा दिशा आणि त्याचं मुख कोणत्या बाजूला आहे, हे शास्त्र त्यांनी अभ्यासून ते किल्ल्यांमध्ये आणि या सगळ्या गडकिल्ल्यांमध्ये उभं केलं। आणि दुसरा भाग जलदुर्ग जे उभे केले होते शिवाजी महाराजांनी, जलदुर्ग उभे केले, ते जलदुर्ग उभे करताना त्यांनी सगळ्यात मोठ्या गोष्टी ज्या बनवल्या होत्या त्या बनवल्या होत्या की भू म्हणजे किल्ल्याच्या किंवा जलदुर्गाच्या एक साधारण 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती त्यांनी जमिनीमध्ये बाण घातले होते, बुरुज घातली होती। त्यामुळे व्हायचं असं की ज्यावेळी परकीय सत्ताधारी किंवा जे आक्रमण करणारी जी लोकं होती ती जहाजं घेऊन यायची किल्ल्यांकडे आणि ती किल्ल्याच्या दिशेने आल्यावरती अचानक फुटून जायची। सर्वांना मोठा प्रश्न पडायचा की ही किल्ल्यापर्यंत पोहोचत असताना किंवा किल्ला दृष्टिक्षेपात आल्यानंतर आपली जहाजं अचानक फुटतात कशी, तर त्याचं कारण होतं ते म्हणजे त्यांनी बांधलेले भूगर्भातले आतले बांध। आणि गंमत त्यातली अशी आहे की ज्याला आज आपण ब्रेक वॉटर्स म्हणतो किंवा ऑट्रोपॉड्सने जे समुद्रात आता ब्रेक वॉटरची कामं चालतात, मरीन लाईन्सला तुम्ही बघितलं असेल ब्रेक वॉटर बांधलेले आहेत, हे सर्व ब्रेक वॉटर्स जगाला जे भेटले ते शिवछत्रपतींनी उभ्या केलेल्या आरमारातल्या एका संदर्भाने मिळालेले आहे। कुठलाही परकीय आक्रमक करणारा जो सत्ताधारी होता त्याला यात यशच भेटत नव्हतं की यांचे जलदुर्ग आपल्या ताब्यात का नाही आहेत।
आणि त्यातून आज ऑट्रोपॉड्स जे ब्रेक वॉटर्स आहेत हा शोध जगाला भेटलेला आहे. शिवरायांनी जर आता आपण म्हटलं की एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पर्यावरणाच्या बाबतीत ज्यावेळी आपण शिवरायांच्याबद्दल विचार करतो त्यावेळी आपण चिपळूणमध्ये आहोत आणि शानबाज भाई पण आहेत जे अधिक पद्धतीने इथल्या पूरसमस्येवरती बोलतील. पण सगळ्यांच्या महत्त्वाच्या माहितीसाठी मी सांगतो की शिवछत्रपतींनी पूर्ण कोकण प्रांतामध्ये ही वृक्षतोड बंदी केली होती. संपूर्ण कोकणातल्या पाचही जिल्ह्यामध्ये वृक्षतोड बंदी केली होती आणि त्याचं कारण हे होतं की कोकणातल्या सह्याद्रीत जर वृक्षतोड झाली तर पश्चिम वाहिन्या सगळ्या इथल्या नद्या ह्या माती किंवा गाळ आहे किंवा जमिनीची धूप आहे ते वाहून नेतील आणि त्यामुळे इथल्या नद्या असतील किंवा बंदरं असतील ती गाळाने भरतील आणि ती गाळाने भरली तर ओघाने मराठा आरमाराला धोका निर्माण होईल. याने मराठा आरमाराला धोका निर्माण होईल म्हणून ही वृक्षतोड बंदी शिवाजी महाराजांनी केली होती. आता ही वृक्षतोड बंदी होत असताना मग त्यांना असं झालं की मग कान्होजी आंग्रेने सांगितलं की जर आपण ही वृक्षतोड बंदी केली तर आपल्याला लागणारी झाडं आहेत भविष्यासाठी किंवा आपल्याला जे जहाजं किंवा जर टिकाऊ लाकडापासून बनवावं लागतं तेव्हा जे आपल्याकडे असणारं साग हे झाड आहे हे ब्रह्मदेशातून सर्वात पहिलं ते भारतात आणून त्याची लागवड करणारे हे शिवराय आणि त्याच्या आरमाराचे प्रमुख लोक होते. आपल्याकडलं साग हे झाड जे दिसतं हे आपल्याकडलं नाहीच आहे मुळात. ते सह्याद्रीत सर्वात जास्त आहे आणि त्या सह्याद्रीत आरमाराच्या निर्मितीसाठी ती लागवड करून आणलं गेलं. तत्कालीन शिवाजी जो रत्नागिरी जिल्हा होता तो रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असा मिळून होता आणि त्यावेळेचा जो कलेक्टर होता त्याचं नाव होतं डनलॉग आणि 1818 त्याने ही कोकणातली जंगलतोड जी होती त्याच्यावरची बंदी त्याने उठवली शिवकालीन बंदी आणि तिथून खरी सुरुवात झाली ती कोकणाच्या ऱ्हासाला. ही जंगलतोड पूर्वी जी होत होती ती रेल्वेच्या पटऱ्या कोळशाची निर्मिती यासाठी होत होती. ही वृक्षतोड बंदी उठल्यानंतर बऱ्यापैकी नुकसान कोकणातलं झालं पण शेवटी निसर्ग आहे हा कुठेतरी समतोल राखत असतो. त्यानंतर काही वर्षातच ब्रिटिशांचं राज्यही गेलं देशातून तोपर्यंत निसर्गाने हानीही भरून काढली असं म्हणूया. पण ब्रिटिशांनी जेवढं नुकसान केलं नाही त्याच्यापेक्षाही जास्त जर नुकसान झालं असेल सह्याद्रीचं ते स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर झालं. कोळशाच्या भट्ट्या असतील किंवा आत्ता होणारी जंगलतोड जी झाली आहे ती मोठ्या प्रमाणावरती सह्याद्रीत झाली. आता तुम्ही सगळे चिपळूणकर आहात त्यामुळे या वृक्षतोडीचे आणि गाळाचे ह्याचे तुम्ही खरं तर भविष्यात सगळ्यांना अधिकतेने सांगू शकाल की याची तीव्रता काय असते आणि याचे परिणाम काय असतात. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी वृक्षतोड बंदी सह्याद्रीत केली आणि त्यासंबंधी आज्ञापत्र काढलं की या सह्याद्रीतली झाडं तोडू नयेत उतारावरची झाडं तोडू नयेत आरमाराला जर जंगल लाकूड पाहिजे असेल तर त्याची गोलाई काय असावी आणि त्या गोलाईचं झाड तोडलं जावं. नवीन जिथे पडीक जागा असेल त्या भागामध्ये सागाच्या झाडाची किंवा शिवसीची लागवड करावी असे त्यांनी आज्ञापत्रात लिहिलं होतं आणि त्याचा प्रमुख दंडक पण होता. आता ही दूरदृष्टी शिवाजी महाराजांची झाली पण हे समजून कोण घेतं. आज आपल्या कोकण विभागात जर म्हणालात तर जंगलतोड जी होते ती आपल्यासाठी किती जणांसाठी होते किंवा आपल्या स्थानिक लोकांसाठी किती जणांसाठी होते. हे सगळे जे जंगलतोड होते ती सर्व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने असतील किंवा इंडस्ट्रियल बॉयलर्स असतील यांच्यासाठी होते. त्याच्यामुळे तुमच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास होऊन त्याचे परिणाम हे तुम्हाला भोगावे लागतात. बॉयलर जाणाऱ्यांना अजिबात नाही. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी जे सांगितलं किंवा तो वारसा जो किंवा जो कायदा बनवला होता तो कायदा आज महाराष्ट्र शासनाने बनवावा ह्यासाठी पाठपुरावा करण्याची खरी गरज आहे. कारण का त्याचे परिणाम हे तुम्हाला भोगावे लागतात ना की बॉयलर जाळणाऱ्यांना आणि वृक्षतोड करणाऱ्यांना.
शिवरायांनी जो कोकण हा जो आपला भूभाग आहे याच्यासाठी स्वतंत्र अनेक आज्ञापत्र काढली, अनेक बारीक 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 छोट्या 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 स्वरूपातली, काही दोन ओळींची काही मोठी, पण अशी फक्त स्वतंत्र कोकण विभागासाठी त्यांनी आज्ञापत्र काढली। म्हणजे पूर्वी घाट माथ्यावरून बंजाऱ्यांचे तांडे आहेत ते खाली व्यापारासाठी येत असत, आणि हे बंजाऱ्यांचे तांडे काही गाढवं किंवा खेचरं यावरती सामान लोड करून असं व्यापाराला येत असत, आणि त्यांचा एक व्यापाराचा एक कालावधी झाला की ते परत जात असत। ज्यावेळी येत असत त्यावेळी प्रखर ऊन असे उन्हामध्ये म्हणजे कोकणामध्ये, आणि हे ओळखून शिवाजी महाराजांनी आज्ञापत्र काढलं की वाटसरू किंवा पांथस्थ किंवा हे व्यापारी वाटेने येत असतात आणि त्यांना सावली मिळाली पाहिजे, म्हणून सदाहरित वृक्षांची लागवड केली जावी अशी त्यांनी त्या आज्ञापत्रातनं आदेश काढला। आणि त्यामुळेच फणशी असेल, वड असेल, पिंपळ असेल, त्यानंतर जी काही सदाहरित आपल्याकडली झाडी आहेत, सुरुंगी आहे, ही सगळ्या झाडांची लागवड ही शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रानुसार पायवाटांना होऊ लागली। ते सेम धोरण किंवा तो त्या सेम आज्ञापत्राचं खरा अवलंब अहिल्याबाई होळकरांनी पुढे केला, पण मूळ धोरण हे जे केलं होतं ते शिवरायांनी केलं होतं। आता मुंबई महा जो आपण आता हायवेच्या बाजूलाच उभे आहोत, मुंबई गोवा हायवे असेल किंवा हा चिपळूणपासून कराडपर्यंतचा भाग असेल, हा जर 5-7 वर्षापूर्वी जर तुमच्यापैकी किती जणांनी बघितला असेल तर तो काय होता, त्याचं स्वरूप काय होतं हे अनेक समजू शकतील, आणि आता फिरल्यावरती तो काय वैरान आणि माळरण झाला आहे तेही त्याची म्हणजे त्याची वस्तुस्थितीही समजू शकतात। म्हणजे मुळात शिवरायांनी हे जे धोरण बनवलं होतं ते धोरण आता लागू आहे गहू, म्हणजे वाटसरूंनी म्हणजे हा जो सतीचा भाग होता याच्यावरती प्री टनल्स होते की तुम्हाला त्याचं ऊनही खाली येत नव्हतं, आज तो भाग पूर्ण रखरखाट झाला आहे। मोठे प्रकल्प राबवत असताना EIA-सारखी एक कम्प्लायन्सेस पूर्ण केली पाहिजे, EIA म्हणजे एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट, ज्याच्यामध्ये किती झाडांची वृक्षतोड झाली आहे आणि ती जर वृक्षतोड झाली असेल तर ती भरून कशा पद्धतीने काढायची किंवा त्याची लागवड पुनश्च कशी करायची, याचं एक साधं ब्रीफ डॉक्युमेंट असतं। म्हणजे शासनाचा नियम आहेच की एक झाड तोडलं तर 10 झाडं लावली जावी, पण EIA-ची जी सूट आहे ही ह्या सगळ्या विकास प्रकल्पांना जवळपास लावली गेली नाही, आणि यासंबंधी आपण हे सर्व याचे परिणाम भोगत असून सुद्धा बोलत नाही, हा सगळ्यात मोठा विरोधाभास आहे। शिवाजी महाराजांचं एक वेगळं आज्ञापत्र आहे ते आहे शिवाजी महाराजांचे जे दल होते ते दळवटने या गावामध्ये लपून बसले होते। एक दल शिवाजी महाराजांची एक तुकडी ती दळवटण्यामध्ये एका रसाळगडाच्या किल्ला ताब्यात घेण्याच्या वेळी लपून बसली होती, आणि त्यावेळी शिवाजी महाराजांनी एक त्यांच्यासाठी एक गुप्त आज्ञापत्र काढलं होतं फक्त त्यांच्यासाठी, आणि ते आज्ञापत्र असं होतं की तुम्ही लपून बसला आहात तो भाग गवताळ प्रदेश आहे, ऑक्टोबरनंतर प्रचंड ऊन असतं त्याच्यामुळे हे गवत कोरडं पडलेलं असतं, ज्वालाग्रही पदार्थ तुमच्याबरोबर असतात, लढणारे आहात तुम्ही म्हटल्यावरती, त्यामुळे ते ज्वलनशील असतात, ते ज्वलन घेतील किंवा वणवा होऊ शकेल, त्यामुळे त्या परिसरातील जैवविविधतेचं नुकसान होईल, जंगलांना आगी लागतील, तुमचंही राहण्याचं खाण्याचं जे काही सामान असेल तेही नष्ट होईल, त्यामुळे असे सगळ्या वस्तू तुम्ही कातळावरती ठेवाव्यात जेणेकरून किंवा दगड किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवावं, असं त्यांनी एक आज्ञापत्र काढलं। फक्त सुधीर दादा ते 4 ओळींचं आज्ञापत्र आहे, पण 4 ओळींमधून त्याचा मतितार्थ असा आहे की आज शिवाजी महाराजांचा जो जन्म होता तो 1630 होता, त्यांचा मृत्यू झाला तो 1680 झाला, जेमतेम 50 वर्ष शिवाजी महाराज जगू शकले, पण यामध्ये त्यांनी जी कामं केली आज त्यांनी 16व्या शतकामध्ये वणवा लागेल किंवा वणवा लागू शकेल यासाठी याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आज्ञापत्र काढलं, आणि आज स्वातंत्र्याची 75 वर्ष झालेली असून सुद्धा आगी रोखण्यासाठी किंवा जंगलांचे वणवे थांबण्यासाठी एकही धोरण अस्तित्वात नाही आहे, एकाही एखादी मार्गदर्शन एखादी पुस्तिकाही काढलेली नाही। दरवर्षी आमचे नेते
वन वे लागू नयेत किंवा वन वे लावू नका म्हणून फेसबुक वरती पोस्ट टाकतात, त्यांचं काम संपतं. आणि दरवर्षी ज्याप्रमाणे आपल्याकडे लाखो हेक्टर काजूचं बागायत क्षेत्र असेल, इथली मोठी जैवविविधता, कोकण हा असा भाग आहे की जगातल्या जैवविविधतेमध्ये कोकणाचा 8वा नंबर लागतो. जगातल्या जैवविविधतेमध्ये कोकणाचा 8वा नंबर लागतो. त्यानंतर भारतातल्या जैवविविधतेमध्ये महाराष्ट्राचा हा 3रा क्रमांक लागतो. आणि महाराष्ट्रामध्ये जैवविविधतेमध्ये फक्त कोकण या विभागाचा एकमेव 1ला नंबर लागतो. त्यामुळे जर ही जैवविविधता नष्ट झाली तर हा जो चेंज असेल किंवा हे जे झालेलं नुकसान असेल हे इरिव्हर्सेबल आहे. ते पुन्हा नष्ट पुन्हा ते निर्मिती होऊ शकणार नाही आहे. यातील अनेक स्पेसिस किंवा अशा काही फ्लोराफोना आहे की तो एकदा नष्ट झाला तो नष्ट झाला. त्याच्यामुळे 16व्या शतकामध्ये जर आमचा राजा एखादं धोरण बनवत असेल तर आज का नाही एखाद्या जंगल समस्येवरती किंवा ह्या वणव्यावरती करू शकत. आपण शिवरायांच्या पर्यावरणविषयक धोरणाबद्दल बोलतो, आता कायदा नव्हता किंवा कायदा नव्हता कानून नव्हता असं शिवाजी महाराजांच्या वेळी म्हटलं, आता ताईंनी म्हटलं, पण तसं नाही आहे. जी आज्ञापत्र आहे तीच मुळात आपले जे भारतात आत्ताच्या ज्या संविधानामध्ये निघणारे जी आर आहेत त्याच्यापेक्षा ते कडक होते. ते त्याचं कोणी उल्लंघन करण्याचा विचारसुद्धा करू शकत नव्हते. त्याचा विचारही कोणी करू शकत नव्हते. शिवरायांनी सांगितलं जंगल झाड तोडायचं नाही, कोण तोडणार नाही, की असं नव्हतं कोण की हा ठीक आहे बघूया आपण आमदारांना फोन करूया ते बघतील, असा प्रकार नव्हता होत त्यावेळी. मॅनेजेबल कुठल्याही गोष्टी नव्हत्या. त्याच्यामुळे कायदा कानून जरी नसला तरी सुद्धा शिवाजी महाराजांची जी आज्ञापत्र होती ती त्याचं पालन जनताही काटेकोरपणे करत होती. कारण का त्यांना माहिती होतं शिवाजी महाराजांनी हा निर्णय घेतला म्हणजे खरोखर हा योग्य असेल. आपल्या प्रशासकावरती जो विश्वास असतो तो जनतेचा विश्वास होता. आता शिवाजी महाराजांच्या पर्यावरणविषयक धोरणाबद्दल ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी सगळ्यात प्रमुख आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते शिवाजी महाराजांनी केलेला स्वतःचा राज्याभिषेक आणि त्याची तारीख. त्याची जी तारीख आहे ती 6 जून, त्याची जी तारीख होती ती 6 जून होती. 6 जून रोजी त्यांनी आपला राज्याभिषेक केला. 6 जून तारखेचं विशेष महत्व काय, कारण का 6 जून तारीख ही मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी येते. रोहिणी नक्षत्र आणि मृग नक्षत्र यातून जोडून येणारा दिवस म्हणजे 6 जून. 6 जून 1974 शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला. आणि राज्याभिषेकाबद्दल याचं पत्रही माझ्याकडे, सगळे संदर्भ माझ्याकडे उपलब्ध आहेत. याबद्दल ज्यावेळी त्यांना विचारलं गेलं की तुम्ही मृगन ही तारीख का निवडली किंवा हा दिवस का निवडला, त्यावेळी त्यांनी सांगितलं की उद्यापासून माझ्या प्रांतामध्ये पेरण्या सुरू होतील आणि त्या माझ्या राज्याभिषेकाला जर माझी जनता किंवा रयत उभी उपस्थित राहिली, त्या सगळ्यांनी उपस्थित राहावं माझी इच्छा आहे, तर त्यांचं पेरणीचं किंवा शेतीचं नुकसान होऊ नये म्हणून मी हा जो दिवस निवडला आहे तो मृग नक्षत्राचा पहिला दिवस, रोहिणी नक्षत्राचा शेवटचा दिवस निवडला. याला म्हणतात दूरदृष्टीपणा. आपल्या प्रजेचं नुकसान होऊ नये फक्त उपस्थितीमुळे. आपल्याबरोबर काय होतं, आता सध्या वस्तुस्थिती काय चालली आहे, अनेकांना डांबून थांबून गाडीमध्ये भरून राजकीय कार्यक्रमांना नेलं जातं. हे स्वतः तंबूमध्ये बसलेले असतात, सगळे जनता मात्र उन्हात पडलेली असते. जवळपास सुधीर दादाने आम्ही फॉलोअप घेत होतो, 50-60 माणसं उन्हात तडफडून मेली तरी देखील राजकीय नेत्यांच्या मनाला कोणताही ओलावा नाही निर्माण झाला. त्यामुळे आपण ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टींचा किंवा इतिहासाची मीमांसा करतोय त्यावेळी हे लक्षात घेतलं पाहिजे. जर शिवाजीराजांचा इतिहास जर आपण आठवत असू तर आज वस्तुस्थितीमध्ये जर असं अन्याय कुठल्यावरती होत असेल तर त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे, प्रखरतेने बोललं पाहिजे. आपला जो इतिहास आहे, पूर्वजांचा इतिहास आहे, किंवा कोकणातल्या विशेषतः कोकणातल्या लोकांबद्दल मी सांगतो की हा आपला इतिहास आहे, हा संघर्षाचा इतिहास आहे. आपले पूर्वज कोण होते, ज्यावेळी तत्कालीन लढाईची गरज होती स्वराज्यासाठी त्यावेळी अनेक जण सहभागी झाले, त्यावेळी सर्वजण सहभागी झाले, स्वराज्याच्या निर्मितीसाठी लढायला तयार झाले, हौतात्म्य पत्करलं. त्यानंतर देश पारतंत्र्यात गेला, अनेकांनी स्वातंत्र्यसंग्रामात पण लढाई उडी घेतली. महाराष्ट्र स्वतंत्र करण्याची ज्यावेळी वेळ आली त्यावेळी हौतात्म्य पत्करलेल्या 105 पैकी 67 लोकही कोकणातली होती. त्यामुळे आपला जो इतिहास हा संघर्षाचा इतिहास आहे. आज आपली काय कोणती वेळ आहे का, आज आपल्याला स्वराज्यासाठी लढाईची गरज वेळ आहे का, अजिबात नाही. आपल्याला तलवार घ्यायची गरज आहे का, नाही आहे.
आज आपली लढाई वेगळ्या पद्धतीची लढाई आहे. इथल्या अराजकतेविषयी लढाई आहे. शिवाजी होणे म्हणजे काय, शिवाजी महाराजांचा विचार किंवा आचार किंवा त्यांचा वारसा चालवणे म्हणजे काय, तर मिरवणुका काढणे का, हा काढल्या पाहिजेत मिरवणुका. पण एवढं लक्षात घेतलं पाहिजे कुठल्याही लोकांचं शैक्षणिक नुकसान न होता ह्या मिरवणुका किंवा शिवजयंती झाली पाहिजे. शिवाजी महाराजांना आवडलं असतं का की कोणाचं तरी शैक्षणिक नुकसान व्हावं आणि माझी जयंती व्हावी. तो राजा असा होता की त्याला सगळ्यात जर महत्त्वाचं म्हणजे की शिक्षणाचं महत्त्व सर्वाधिक कोणाला पटलं असेल तर ते शिवाजी महाराजांना पटलं होतं. म्हणूनच त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना तत्कालीन व्यवस्थेमधलं सर्वाधिक उच्च शिक्षण त्यांनी दिलं होतं. अनेक भाषा, लढण्याचे ग्रंथ आणि जे जे पुराणापासून वैदिकापर्यंत जो अभ्यास आवश्यक आहे तो सगळा अभ्यास त्यांनी शिवाजी महाराजांनी करायला लावला होता. त्यांनी हे आपल्या मुलाबरोबर केलं होतं. म्हणजे विचार करा, शिक्षणाचं महत्त्व जर कळलं कोणाला असेल सगळ्यात पहिलं तर मला वाटतं की शिवाजी महाराजांना कळलं होतं. अर्थात त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी ही सगळी शैक्षणिक दारं ज्योतिबा फुलेंनी सगळ्यांसाठी खुली केली. पण शिक्षणाचं महत्त्व या मंडळींना कळलं होतं. तेच संदर्भ आज लक्षात घेऊन आपली शिवजयंती झाली पाहिजे. मला कल्पना आहे की आज संभाजी ब्रिगेड जी शिवजयंती करते त्याची उपस्थिती आणि इतर ठिकाणी होणारी शिवजयंतीची उपस्थिती यातला फरक मला स्पष्ट माहिती आहे. कारण का मी दोन ठिकाणी ऑलरेडी जयंत्यामध्ये सहभागी होऊन आलो. पण तरी देखील आपण जे मुठभर लोक आहोत की आपण संघर्ष करणारे आहोत. आपण कशात अडकायचं किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांनी कशात अडकावं अडकू नये हे आपण अधिक ठळकपणे सांगू शकतो. शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य निर्मिती केल्यानंतर दोन गोष्टी केल्या, त्या म्हणजे स्वतंत्र चलनाची नाणी आणली. ही जी नाणी आहेत यांना काय म्हणायचो आपण, शिवराई. होण हे पूर्वीच होतं. शिवाजी महाराज आणली ती शिवराई आणली. आणि त्याचं विश्लेषण असं आहे की राई म्हणजे जंगल आणि जंगल हे सगळ्यात स्वराज्याच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचं राहिलेलं आहे माझ्या. म्हणून त्यांनी शिवराई हे आपल्या नाण्याला त्यांनी नाव दिलं. शिव आणि राई, शिवाजी महाराजांच्या कालखंडातली राई, राई म्हणजे जंगल. अशा प्रकारे जंगलाचं महत्त्व त्यांनी ओळखलं होतं. त्याच अनुषंगाने त्यांनी अनेक देवराया निर्मिती केली होती, अनेक देवरायांची. म्हणजे शिरूरला एक त्यांनी गावाचं नाव मला आठवे नाही, त्या गावात त्यांनी शिवराई म्हणजे देवराई म्हणजे त्यांनी त्या देवराई स्वतः स्वतंत्र निर्मित केलेली देवराई तिला शिवराई म्हणतात. त्यातील आत्ताही जवळपास त्या काळात त्यांनी लावलेली 40-50 झाडं आहेत की बायोडायव्हर्सिटी रेकॉर्डला आहेत ही. सो त्यांनी हे पर्यावरणाचं महत्त्व ओळखलं होतं. आता भारत हा शेतीप्रधान जरी देश असला, यातील शेती आणि शेतीवरती आधारित जनता, म्हणजे असं म्हणतात की जरी शेतकरी जरी देशामध्ये शेतकरी जरी 60% असले तरी देश काही 60% लोकांवरती चालत नाही, तो चालतो तो 12-13% टॅक्सपेअर लोकांवरती चालतो. पण आज भुकेलेलं अन्न आणि जे खाण्याची किंमत आहे ही कधीही होऊ शकत नाही. म्हणूनच शिवरायांचं जे मूळ धोरण होतं ते म्हणजे शेती, शेती असेल तर रयत जगेल, रयत असेल तर राजा जगेल. हे मूळ जे मूळ सूत्र आहे ते त्यांनी बनवलं होतं. त्यातूनच शिवाजी महाराजांनी वेगवेगळी धोरणं बनवली शेतीसंबंधित. फक्त शेतीसंबंधित त्यांनी वेगवेगळी धोरणं बनवली. ज्याच्यात त्यांनी आज आता आपण पाहतोय की शिवाजी महाराजांचे जे सचिव होते ते अण्णाजी दत्त होते. आणि त्यांना त्यांनी स्वराज्याच्या निर्मितीनंतर, स्वराज्य स्थापन झाल्यानंतर, आपल्या राज्याभिषेकानंतर त्यांनी अनेक संदर्भ दिले की ज्याच्यामध्ये जी आपल्याकडे आज आपण पाहतो आपल्या भागामध्ये, किंवा आपल्याकडे प्रत्येकाचा कोणाचा कोणाचा सातबार असेल, याच्यामध्ये पीक पाणी असेल, तर जी सगळ्यात पहिली जमिनीची मोजणी जर कुठल्या प्रशासकाने केली असेल तर ती शिवाजी महाराजांनी केली. आणि त्याची सुरुवात त्यांनी कोकणातून केली.
कारण का कोकणात असे भूभाग होते याच्यात पडीक पण जाग होती, माळरान पण होतं, पुरण पण होतं, किनारपट्टीचा भाग पण होता, वन आच्छादित क्षेत्र पण होतं, अनारक्षित क्षेत्र पण होतं. सो त्याची प्रतवारी 12 प्रकारची शिवाजी महाराजांनी आपल्या मोदीच्या वेळी त्यावेळी अण्णाजी दत्त होते ज्यांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी मोजणी झाली. आणि त्यानंतर या प्रतवारीवरती कोणत्या सातबाऱ्यावरती किंवा कोणत्या जागेवरती कशा पद्धतीची लागवड केली जावी, कोणतं पीक घेतलं जावं, याचं विस्तृत मार्गदर्शन शेतकऱ्यांना ते टप्प्याटप्प्याने देत होते विभागवार, ज्याला आपण संजय सर म्हणत होते जे स्किल डेव्हलपमेंट. तर स्किल डेव्हलपमेंट हे क्षेत्रही त्यावेळी शिवाजी महाराजांनी एक्सप्लोअर केलेलं होतं की कोणत्या भागावरती काय कोणत्या पद्धतीची लागवड केली पाहिजे आणि त्या लागवडी आधारित तुम्हाला उत्पन्न मिळू शकेल. आता हे सगळं शिवाजी महाराज करत असताना, ही लागवड किंवा या सगळ्याच्या गोष्टी होत असताना, मुळात त्यांनी दिलेले आदेश होते ते गमतीशीर होते आणि ते खरोखर आजही अभ्यासले पाहिजेत किंवा ते धोरणं आजही कायदेशीर का बनत नाहीत हा मोठा प्रश्न राहतो. की या शेतमालाला त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी सांगितलेलं असं होतं की याला या शेतकऱ्यांचा जो माल आहे हा वेळेवर उचलला गेला पाहिजे. त्याचं उत्पन्न भेटल्यावरती त्याची जी उचल आहे ही एका वेळेत व्हायला पाहिजे, जेणेकरून सरकारलाही पैसे भेटेल, सरकारला म्हणजे स्वराज्यातही काही ना काहीतरी महसूल येईल त्याच्या विक्रीतून, आणि शेतकऱ्यालाही पैसा भेटेल. हे करत असताना त्यांनी काय केलं, त्यांनी विभागवार सर्वे करायला लावले. त्यांनी सांगितलं गावोगावी कुंब्याला मोजा, म्हणजे शेतकरी मोजा, त्याची स्थिती ओळखा, त्याची स्थिती ओळखून त्याच्याकडे कष्ट करण्याची ताकद असेल आणि त्याच्याकडे इतर काही साधनं असतील तर ती साधनं द्या. त्याची कष्ट करण्याची ताकद असेल, जागा जमीन असेल, बैल नांगर असेल आणि त्याच्याकडे बी बियाणं नसेल तर त्याला बी बियाणं द्या. ज्याच्याकडे ही सर्व गोष्टी आहेत आणि त्याच्याकडे रोकडीला पैसे नाही आहेत त्याला रोकड म्हणजे कर्ज स्वरूपात ही पैसे द्या. आणि त्यानंतर अण्णोजी दत्तांना ते म्हणाले की ही कर्ज जी वसुली आहे ही कुलकर्ण्याला, म्हणजे कुलकर्णी म्हणजे तत्कालीन तलाठ्याला कुलकर्णी म्हटलं जाईल, कुलकर्ण्याला व्यवस्थित कुठलीही जोर जबरदस्ती न करता त्याची वसुली केली जावी. जर कोणाला देणं शक्य होत नसेल तर त्याला संधी दिली जावी, त्याच्यात त्याच्या शेतीमध्ये कोणता बिघाड झालाय किंवा काय चुका झाल्या या समजून घेऊन त्याला नवीन बी बियाणं देऊन शेती करायला लावी. हे होतं प्रशासन. प्लस ह्या सगळ्यात मुख्य गोष्ट अशी होती की शिवाजी महाराजांनी जे शेतमाल खरेदी करायचा हा जो आदेश केलेला होता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे त्याला त्याची जी रक्कम होती म्हणजे ज्याला आपण हमीभाव म्हणू शकतो तो हमीभाव त्यांनी जाहीर केलेला होता. आज दिल्लीमध्ये सगळेजण हमीभाव लागू व्हावा म्हणून आंदोलन करतायत. आपल्या मराठा समाजाची जी क्रांती मोर्चे झाले त्यातील प्रमुख मागणी होती की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी मान्य करा, आणि त्याचाच एक भाग होता तो म्हणजे शेतीमालाला हमीभाव दिला जावा किंवा त्याच्यामधल्या ज्या ज्या काही तरतुदी आहेत त्या स्वामीनाथन आयोगाप्रमाणे लागू केल्या जावे. म्हणजे आपण मागणी कोणती करतोय, मराठा समाजाने जी मागणी केली ती कोणाची कोणती मागणी केली, जी आमच्या राजाने केली होती 16व्या शतकात तीच आम्ही मागणी आता करतोय. आज पंजाबमधले शेतकरी मागत असतील किंवा आज महाराष्ट्रातले शेतकरी जर म्हणत असतील की आम्हाला हमीभाव द्या तर ती मागणी कोणती आहे, ही आमच्या एका राजाने 16व्या शतकात दिलेली होती ती आज तुम्हाला शक्य का नाही, एवढी साधन संपत्ती असताना, हा मोठा प्रश्न होतो. स्वराज्याचं ज्यावेळी आपलं किनारपट्टीचा भाग, हा जो किनारपट्टीचा भाग ज्यावेळी स्वराज्यामध्ये आला त्यावेळी असं घडलं की मिठाचा व्यापार होत असे आणि हा मिठाचा व्यापार होत असताना पोर्तुगीज त्यांचा गोवा हा जो भाग त्यांच्या ताब्यात होता पूर्वापार 15व्या शतकापासून गोव्यावरती राज्य हे पोर्तुगीजांचं होतं. 15व्या शतकानंतर म्हणजे त्या स्वराज्याच्या ह्याच्यावेळी गोव्यातून एका गावातून खूप स्वस्त म्हणजे तत्कालीन स्वराज्याच्या मिठाची जी किंमत होती त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात स्वस्तमध्ये मीठ महाराष्ट्रात येत होतं, स्वराज्यात येत होतं.
आणि इथल्या मिठागरातल्या किंवा मिठागरात शेतकऱ्यांना नुकसान होत होतं. हे टाळण्यासाठी शिवाजी महाराजांनी कायदा केला, त्यांनी आदेश केला की या येणाऱ्या आयात होणाऱ्या मिठावरती सारा किंवा कर आहे तो अधिक प्रमाणात लावला जावा की आपल्या स्वराज्यातील मिठापेक्षाही त्याची किंमत ही अधिक महाग होऊ शकेल आणि त्याची खरेदी आपल्याकडे महाराष्ट्रात किंवा स्वराज्यात होणार नाही. म्हणजे आयात निर्यातीचं जे शेतमालाचं किंवा प्रक्रिया उद्योगांमधलं जे घडलेलं धोरण आता आज पाहतोय ते शिवाजी महाराजांनी 16व्या शतकात अभ्यासलेलं होतं. अतिशय कमी रिसोर्सेसमध्ये कमी शिक्षण व्यवस्था हे सगळं असताना त्यांना 16व्या शतकात माहिती पडलं होतं की आयात निर्यातीचं धोरण जर योग्य असेल तरच शेतमालाला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल. ज्यावेळी आपण शिवरायांचं स्वराज्य किंवा ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे याचा आपण अभ्यास करतो त्यावेळी त्यांनी जी धोरणं आहेत त्या धोरणांचा अभ्यास केला पाहिजे आणि त्या धोरणांचं बोध आता जी समकालीन धोरणं आहेत त्याच्यातली जी तफावत आहे ती मांडली पाहिजे. कारण का कुठलाही प्रशासक आता येणारा असं तर म्हणू शकत नाही की शिवाजी महाराजांनी जे केलं आहे ते आम्हाला मान्य नाही. त्यामुळे जंगलतोड बंदी वृक्षतोड बंदी जर शिवरायांनी लागू केली असेल तर तुम्ही का लागू करू शकत नाही? आयात निर्यातीचं धोरण जर शिवाजी महाराजांनी जर अभ्यासलं असेल तर तुम्ही का अभ्यासू शकत नाही? पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे, झाडं तोडली पाहिजे, विकास होत असताना कुठलीही निसर्गाची हानी होऊ शकत नाही हे जर शिवाजी महाराज विचार करू शकत नाहीत तर तुम्ही का करू शकत नाही? हे येणाऱ्या प्रत्येक प्रशासकाला किंवा सरकारला आपण प्रत्येक वेळी ज्या ज्या व्यासपीठावरून जमेल त्या त्या व्यासपीठावरून विचारण्याची वेळ आलेली आहे. आज आता आपण बघतोय की सामाजिक जी प्रवृत्ती आहे ती ज्याप्रमाणे फोफावत आहे आणि नीतिमूल्य असतील त्यांचा जो काही कमालीचा रास आता होताना आपण पाहतोय आणि आचार विचार असेल किंवा राष्ट्राच्या जडणघडणीतली भूमिका असेल, शासन व न्यायव्यवस्था असेल, सामाजिक धोरण आणि लोककल्याणकारी ध्येय धोरणांची जी पारदर्शकता व प्रभावी अंमलबजावणी करत असताना शेती प्रजा पर्यावरण याविषयीच्या ज्या भूमिका आत्ताच्या सध्याच्या राजकारण्यांच्या आहेत किंवा एका कुठल्याही पक्षाला किंवा नेत्याला किंवा या लोकांबद्दल आपल्याला आकस नाही आहे. आपलं म्हणणं हेच आहे की ज्यावेळी तुम्ही शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागता, ज्यावेळी शिवाजी महाराजांच्या नावाने तुम्ही राजकारण करता, ज्यावेळी तुम्ही शिवाजी महाराजांच्या नावाने एखादी कुठली तरी योजना आणायचा पाहता त्यावेळी शिवाजी महाराजांचं प्रशासन तुम्ही का पाहत नाही आणि त्याची अंमलबजावणी का करत नाही हा आज वेळोवेळी प्रश्न विचारायची आपल्याला गरज आली. आता हे सर्व पर्यावरण शेती ह्या सगळ्याचं जे धोरण आहे हे आपण पाहिलं पण आज जो लढा आहे ह्या सगळ्या स्तरांवरचा हा वेगळ्या पद्धतीने लढण्याची गरज आलेली आहे. म्हणजे जे जे मार्ग आता आपण पाहतोय की शिवरायांचं आपण आठवतो किंवा त्यांचं आपण जसं म्हणतो शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचे 10वा पराक्रम, तर सोबतच त्यांची ध्येय धोरणं जी आहेत ही जशी आपण अभ्यासतोय तशी जसंच आपण जर ती आज अराजकता आहे त्या अराजकतेच्या विरोधात ती कशी मांडली जाते हे आपल्याला बघावं लागणार आहे. आणि आज मुळात हा विषय प्रचंड काय म्हणतात त्याला क्लिष्ट आणि खूप विस्ताराने सांगण्याचा आहे, तरी पण आज मला वाटतं मला जी संधी भेटली त्या काही मी काही मोठा वक्ता नाही किंवा कोणी तत्वज्ञानी पण नाही, मी एक संभाजी ब्रिगेड किंवा या बहुजन चळवळीसोबत काम करणारा एक साधा छोटा कार्यकर्ता आहे. म्हणजे माझी सुरुवात जर सांगायची झाली तर 2019 थोडं आधी सुधीरदादांनी मी मुंबईतून इथे आलो होतो, सुधीरदादांनी विधानसभेसाठी उभं राहावं म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करत होतो. म्हणजे का प्रयत्न करत होतो आम्हालाही माहिती नाही आणि सुधीरदादांनाही माहिती नाही की आम्ही त्यांना का सांगत होतो, पण आम्ही त्यावेळी प्रयत्न करत होतो आणि तिथूनच आम्ही जोडले गेलो. अनेक त्यांच्या असं म्हणू शकता की त्यांच्या एका वैचारिक तालमीतच मी
थोडाफार कुठेतरी जे काय जडलं घडलं आहे किंवा जो बनलेला आहे किंवा बिघडलेलं पण आहे तो त्यांच्याच एक तालमीत बनलेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने मला जे काय अल्पमतीने जे काही तुम्हाला विवेचन करता आलं त्यातील ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या नक्की तुम्ही आचरणात आणाव्यात. त्यातील काय खरोखर आवश्यक माझ्या चुका असतील त्या माझ्या मला द्याव्यात. त्याच्यात काय आवश्यक मार्गदर्शन तेही करावं. आणि शिवराय असे शक्तीदाता असं म्हणून आज माझं जे काही अल्पमतीने केलेलं जे काही विवेचन आहे ते मी इथे थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण, जय जिजाऊ, जय शिवराय. यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होईल आणि आभार प्रदर्शन हे आपले संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते टी डी पवार सर हे करतील आणि त्यांनी ते करावं असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर व्यक्ती पंकजी दळवी शिर्के सर, सुप्रियाताई, आमचे सुधीरदादा, व्यासपीठावर सर्व आणि तुम्ही सर्व प्रेक्षक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो. आजचा दिवस हा अतिशय पवित्र दिवस आणि हा पवित्र दिवस असा की छत्रपती शिवाजी महाराजांनी एक नैतिकता काय असते, नैतिक मूल्य काय असतात ती जगाला दाखवून दिली आणि त्यानुसार राज्य कारभार केला. 18 पगड जातीला बरोबर घेऊन त्यांनी हा राज्य कारभार केला. पण आपल्यामध्ये जे समज आणि गैरसमज, जे कलम कसाई मगाशी शब्द वापरला त्या साहेबांनी, तर कलम कसाई जे लोक होते त्या काळातले, त्यांनी जो इतिहासाचं विकृतीकरण केलं आणि ते विकृतीकरण हळूहळू लोकांना म्हणजे समजावं, निश्चित काय आहे, खरं काय आहे, खोटं काय आहे, यासाठी संभाजी ब्रिगेड हा उत्सव या ठिकाणी वेगवेगळे व्याख्याते घेऊन या ठिकाणी आणून लोकांसमोर त्याचं म्हणजे सादरीकरण केलं जातं, सांगितलं जातं लोकांना माहिती. आणि यासाठी हा गेले 20 वर्ष या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी ही जागेची जी हे आहे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जवळ ही जागा उपलब्ध करून दिली जाते, त्यांचेही या ठिकाणी आभार मानूया. त्यानंतर व्यासपीठावर म्हणजे ज्या ज्या लोकांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं त्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.